धन्यवाद। चला मैच ऑन होते है, फाइनल मैच सुरू झाले। एकदा जोरदार टाळ्या या दोन्ही संघासाठी झाल्या पाहिजेत। वसीम वॉरियर वर्सेस बंदर बगाडी। गोलंदाजी मार्कवर चार षटकांचा सामना आहे। गोलू येतोय जर्सी नंबर 27। सेकंडला विवेक आहे, नॉन सेकंडला मनीष। रिवासी पहिलाच फटका जर बघितला तर स्विचिटचा फटका पाहायला मिळतोय। एक धाव पूर्ण केली जाते, चार षटकांचा सामना आहे। दोन्ही संघ तयारीत आहेत आणि निश्चितच अनेक अनेक स्तरातून निश्चितच या स्पर्धेला एक वेगळा आशीर्वाद लाभलाय। मला भरपूर चांगलं वाटलं इथे येऊन। परवाच्या दिवशी कॉल आला की या स्पर्धेसाठी यायचंय। मी विचारलं नाही की स्पर्धेचा फॉर्मॅट काय किंवा काय स्पर्धा करायची ही गोष्ट विचारली नव्हती। अपील तिथे केलंय, अपिलामध्ये तथ्य नाही आहे। हा चेंडू इथे निर्धाव जाणार, मात्र हप्त्याभरापूर्वी या स्पर्धेचं नियोजन आणि इतकं चांगलं नियोजन, त्यामुळे बाजार गल्ली स्पोर्ट्स क्लब, तुमच्याकडे टॅलेंट आहे, तुमच्याकडे मॅनपॉवर आहे आणि तुमच्याकडे युनिटी आहे, त्यामुळे तुमचा लाख लाख आभार आहे। गोलू वन्स अगेन, यावेळेला सॉफ्ट हँडचा वापर करण्याचा विचार होता। चेंडू मात्र ऑन द पॅड आलाय। थँक्यू व्हेरी मच अंपायर, क्लास अंपायरिंग, क्लास अंपायरिंग एक्सपिरियन्स काय असतो हे दाखवलंय सन्माननीय अनिल वाघेला सरांनी। त्यांच्या संवेद मात्र आता आपण बघतोय स्क्वेअर लेग पंच महेंद्र कोळी यांना। मास्टर क्रिकेटरनी अतिशय चांगला सपोर्ट दिलाय या स्पर्धेसाठी। नेक्स्ट बॉल, विवेक ने जागा बनवली आहे। स्ट्रोक जबरदस्त आहे, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर चार धावांसाठी पुन्हा एकदा कॅप्टन सांगली। सॉरी, बंदर पगाडी हा संघ, कारण त्याच्या आ मध्ये नक्कीच मी आहे। जबरदस्त टीम यावेळा रिव्हर्सिव्हचा अटेम्प केलाय। बॅटने ही धाव येते असं दाखवतायत, किती लक्ष बघा। एक धाव इथे विवेकच्या खात्यात जाईल आणि एकूणच संघाच्या खात्यात जाईल। संघाची धाव संख्या झाली ती म्हणजे 7। आता बाजार गल्ली क्रिकेट क्लब साठी एक नक्कीच विनंती करीन, एकदा जितेशसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत। अप्रतिम गुणलेखन त्याचं सुरू आहे। थँक्यू जितेश। यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू खाली राहिलाय, बॅट वरून जाते। व्हेरी गुड बॉलिंग अप्रतिम गोलंदाजी। फक्त या षटकात धावा आले त्या म्हणजे 7, त्यामुळे अप्रतिम गोलंदाजी इथे गोलू मार्फत या मालिकेत दर्जेदार कामगिरी केली गोलून। वेल बोल्ड, समोरचा संघ कोणताही असो, समोरचा प्लेयर कोणताही असो, मात्र माझी कामगिरी मी चोख करणार हा आहे आत्मविश्वास आणि तीच गोष्ट गोलून दाखवलंय। वेल बोल्ड, चला जास्त वेळ वाया घालू नका, तुम्हाला नंतर बॅटिंग करायची आहे। वसीम वॉरियर प्रमोद कोळी यांना देखील विनंती करतोय, त्यांनी मंचावर यायचंय। प्रमोद कोळी तसे धर्मेंद्र कोळी दादांना देखील विनंती करतोय की आपण देखील मंचावर या। प्रमोद कोळी, धर्मेंद्र कोळी, संतोष कोळी यांना प्लीज विनंती करतोय की मंचावर या। त्यांचा देखील एक खास सन्मान बाजार गल्ली स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून आम्ही इथे करतोय। थँक्यू व्हेरी मच प्रमोद, तुझं सहकार्य नेहमीच असतं आणि निश्चितच सगळे संघांची जी निवड होती ती निश्चय केलंय। धर्मेंद्र कोळी यांना देखील विनंती करतोय की आपण देखील या। धर्मेंद्र कोळी प्लीज। हॅलो, माझे मेन झाड झुडप वाढवणारे अरुण कोळी, मास्टरचे होंडा सिटी त्यांना बोलले जाते आणि यायचे स्टेजवरती अरुण कोहली, माझी माझी खेळाडू अरुण कोहली। यावेळेला खराब क्षेत्ररक्षण होते, चेंडू जातोय सीमारेच्या बाहेर। वेलकम बाउंड्री फॉर बंदर बागाडी, चार धावा। थँक्यू बाय।
सर। धर्मेंद्र कोळी इथे येताना दिसतायत, काय जबरदस्त अंपायरिंग झालंय, काय जबरदस्त गोलंदाजी झालंय। एकदा जोरदार टाळ्या आपल्या या लिजंड खेळाडूसाठी। स्टँडिंग ओव्हिशन केलं तरी चालेल, हा असा खेळाडू आहे। मात्र मालवणी गावचा हिरा, वय वर्ष फक्त 55 आणि तरी देखील अप्रतिम क्रिकेटपटू, आज देखील नौक्या खेळाडूंना आपल्या बोटांच्या जादूवर नाचवतो। यावेळेला रिव्हर्स शिफ्ट अटेम्प्ट केलाय, जबरदस्त फटका विवेकच्या बॅट मधून आलाय, अजून एक चौकार, वेलकम बाउंड्री। मला बाजारकडे स्पोर्ट्स क्लब बोलतात की भैरू कोळी तू बक्षीस का देत नाही, तर मला एकच इच्छा आहे, अरुण कोहली जर येईल मी त्यालाच बक्षीस देईन। मास्टरची होंडा सिटी, माझी ओपनर खेळाडू अरुण कोहली आणि याच्या स्टेजवर अरुण कोहली, संतोष कोहली सुद्धा येते, गजानन कोहली सुद्धा येत आहे, गजानन कोहली आणि माझी इच्छा आहे की अरुण कोहली। रहीम गोलंदाजी मार्कवर, मात्र पहिल्या दोन चेंडूवर आलेत 8 धावा, थँक्स टू विवेक कोहली। यावेळा चान्स होता मोठा फटका खेळण्याचा, मात्र चेंडू निर्धाव जातोय। संघाच्या धावसंख्येकडे लक्ष घालू, धावसंख्या झाले ती म्हणजे 15। इथे रिस्टला थोडस नक्कीच दुखापत झाली असेल, आपल्याकडे स्प्रे अवेलेबल आहे, लक्षात घ्या आपल्याकडे स्प्रे अवेलेबल आहे। प्रत्येक षटकारासाठी सुद्धा पारितोषिक आहे तिथे, मात्र ते रिस्टला। संतोष कोहली कुठे आहेत, त्यांनी देखील विनंती करतोय प्लीज या मंचावर, संतोष कोहली साहेब। आणि एक खास सन्मान आता करूया, आपल्या सर्वांची व्यवस्था चोखपणे पार पाडणारा तो म्हणजे साई प्रसाद। जोरदार टाळ्या या मुलासाठी, अगदी सांगेल ते काम प्रामाणिकपणे मिदभाषीपणाने करणारा हा माणूस, त्याचा खास सन्मान इथे आम्ही करतोय या प्रसंगी। थँक्यू व्हेरी मच साई, तुला उदंड आयुष्य देव देव हीच प्रार्थना। आज साईला सकाळी जेव्हा बघितलं मला तो अंपायर वाटला, मला वाटलं काहीतरी आहे, मात्र साईने नंतर आपलं काम चेंज केलं त्यामुळे नंतर मी समजलो। प्रत्येकाच्या पोशाखाकडे बघून कुठली गोष्ट ठरवू नका, मात्र चला जास्त इंजरी असेल तर बाहेर यायला हरकत नाही, वेळ नाही आपल्याकडे। ही इज ऑल राईट। मयूर कोळी, मी सकाळी म्हटलं होतं की आपल्याकडे चिअर बॉईज नाहीये, मयूर आहे आपल्याकडे। गुड्डू गुप्ता यांचा देखील खास सन्मान इथे आम्ही करतोय, गुड्डू गुप्ता प्लीज या। पाण्याची व्यवस्था गुड्डू गुप्ता मार्फत अतिशय चांगल्या पद्धतीने झाले आहे, त्यांचा देखील करूया खूप सारा सन्मान। नेक्स्ट बॉल, यावेळेला चेंडू जर बघितला तर ऑन द बॅट येतोय किंवा काय, इथे जबरदस्त रीत्या इथे मात्र परतावा लागेल ते म्हणजे विवेकला। फलंदाज धावचीच्या रूपानं बाद होतोय, गुड क्रिकेट बाय वसीम वॉरियर। धावसंख्या आहे ती म्हणजे 15। विवेक अप्रतिम कामगिरी, थोडीशी इंजरी नक्कीच आहे त्याच्या शोल्डरला, मात्र तो लवकर रिकवर व्हावा ही सदिच्छा। न्यू बॅटर इन होतोय, ही इज नॉट अ मॅन, ही इज अ सुपर मॅन, मिस्टर प्रणय कोळी। काय जबरदस्त, काय जबरदस्त बॅटिंग आणि काय जबरदस्त क्षेत्ररक्षण। मनीष केणेसाठी वारंवार पारितोषिके येत आहेत हरीश नाणांकडून की मनीष कधी एकदा षटकार मारतोय आणि माझे 500 रुपये त्याला देतोय, कदाचित ती 500 ची पिवळी नोट असावी। चला डोंट वेस्ट टाइम, जास्त वेळ वाया जातोय। रहीम यावेळेला मनीषच्या बॅट मधून हा फटका आलाय, क्षेत्ररक्षक येतोय, मनीष बॅक टू पॅव्हिलियन।
या दरम्यान आगमन होते है मैडम बीना सिंह च। वेलकम बीना सिंह मैडम, आमच्या विनंतीला मान देऊन त्या निश्चितच या मंचावर येताना दिसतात। बहुत बहुत स्वागत है बीना सिंह मैडम का, थैंक यू वेरी मच मैडम, आपके आने से इस मंच की शोभा जरूर बढ़ी है। ये फाइनल मैच चल रहा है और आप सही टाइम पे यहाँ पे पधारी है। वार्म वेलकम टू बीना मैम। बाजार गली स्पोर्ट्स क्लब मैडम साहब में मनपूर्वक हार्दिक स्वागत करता है। वेलकम वेलकम मैडम। नेक्स्ट बॉल रहीम, या वेळेला टॅप केलाय, चेंडू पॉइंट वर आहे, एक धाव कंप्लीट होणार। बॅटर मैदानाच्या आत मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे ग्लेन वैती। बघा ग्लेन मैदानाच्या आत मध्ये आलाय, त्याच्या येस स्कोर सांगतोय धाव संख्या 15 आहे, 16 धावा। नेक्स्ट बॉल यावं लागलाय माहितीच्या बॅट मधून, नक्कीच चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणार। क्या बात है, आपल्या मुलाचीच बॅट घेऊन ग्लेन मैदानात उतरलाय, मिळतील 4 धावा। नेक्स्ट बॉल यावेळ आपण एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र मिळेल फक्त एकच धाव। संघाची धाव संख्या, थँक यू व्हेरी मच, बाईचा इशारा आहे, संघाची धाव संख्या अजून एक ने पुढे सरकेल, 17 धावा। हॅलो हॅलो शेख, हॅलो याओ, व्हाट अ शॉट, प्रणय कोळी पावा। मी माझी म्हटलं की तो माणूस नाही तो सुपरमॅन आहे, आणि तीच गोष्ट पुन्हा इथे इथे दिसते, व्हॉट अ बॅटिंग। चेंडू द्या प्लीज, चेंडू द्या, आलाय चेंडू, येतोय चेंडू, येतोय प्लीज। या दरम्यान आम्ही एक सन्मान, खास सन्मान घेतोय, बीना सिंग मॅम इथे उपस्थित झालेत आणि त्यांचा खास सन्मान मयूर कोळी यांच्या शुभस्ते इथे आम्ही करतोय। मॅम का एक खास सन्मान यापे किया जा रहा है, मयूर कोळी यांच्या शुभस्ते बीना सिंग मॅडम यांचा खास सन्मान इथे केला जातोय। अफलातून षटकार येतोय, संघाची धाव संख्या 28 वर जाऊन पोहोचते। यावेळेला अजून एक षटकार, प्राणय कोळी, ये बेवडी ये। एक तरफ बीना सिंह मैम का सम्मान चल रहा था तो दूसरी तरफ दो धुआंधार छक्के यहां पे देखने को मिले, क्या बात है, हैट्रिक 6 होगी क्या। या वेळेला प्रणयचा फटका थोड़ा सा जास्त एलिवेट झाला है,
ओ नाही, हा चेंडू जेल ड्रॉप झालाय, जेल ड्रॉप झालाय. आणि फक्त एकच धाव, धाव संख्या एकानं पुढे सरकते, ती जाऊन पोहोचली 35 वर, 35. षटक संपले, 3 धाव संख्या 35 झालेली आहे. चला पुढचं षटक लगेच सुरू करा प्लीज. अजून एक खास सन्मान आम्हाला घ्यायचा आहे, ते म्हणजे कुणाल भगत यांचा. आजच्या जेवणाची व्यवस्था संपूर्णपणे कुणाल भगत यांनी केलं आहे, त्यांचा खास सन्मान या प्रसंगी आम्ही इथे करतोय. थँक्यू व्हेरी मच कुणाल, अतिशय चविष्ट जेवण तू प्रोव्हाइड केलंस त्याबद्दल निश्चितच मंडळाच्या वतीनं आणि आमच्या तमाम क्रीडार्सिकांच्या वतीनं तुझं खास कौतुक. बॉलर नेम प्लीज. हरीश केणी यांच्या मार्फत प्रणयच्या 2 षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. अली येतोय गोलंदाजी मार्कवर, शेवटचा षटक आहे. धाव संख्या झाली ती म्हणजे 35. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी आहे. हा चेंडू जर बघितला तर निश्चितच मिस झालाय, मात्र इथे एक धाव घेण्यासाठी ग्लेन आटापिटा करतोय. लेट सी द अंपायर डिसिजन. पंच डिसिजन देतील, पंच डिसिजन देणार. दोन्ही पंच एकत्र आले, त्यानंतर समन्वय साधलाय, डिसिजन येणार. व्हाईट, इट्स अ व्हाईट. 1+1, 2 धावा इथे मोजल्या जातील. संघाची धाव संख्या 37. अंपायर डिसिजन विल बी द फायनल. अली गोलंदाजी मार्कवर आहे, प्रणयसाठी पारितोषिक आलंय. हरीश नाना यांच्या मार्फत आपण बघतोय 500 रुपयाचं पारितोषिक आलंय 2 षटकारांसाठी. ग्लेन वाईती या अगोदर मुलानं 2 षटकार मारलेत, ग्लेन षटकार ठोकणार का? या वेळेला ग्लेन बरोबर फ्रेम मध्ये नाही आहे. इथे एक धाव पूर्ण होते, मात्र स्ट्राईक रुटेट झाले ही महत्वाची गोष्ट. लेग बायचा इशारा, थँक्यू व्हेरी मच अंपायर. संघाची धाव संख्या 38, 38. बघा उन्हं आता लांबलेली आहेत, लाईम लाईट आता सुरू होईल, त्यासाठीच आम्ही म्हणत होतो की सामने वेळेवर सुरू झाले पाहिजेत. यावेळेला एक जोरकस फटका पाहायला मिळतोय. चेंडू ट्रॅव्हल कुठे होणार, चेंडू ट्रॅव्हल कुठे होणार? चेंडू ट्रॅव्हल झालाय लॉन्ग लेग रिजन मध्ये. मिळतील 4 उपयुक्त धावा. संघाची धाव संख्या 42 वर जाऊन पोहोचलंय. हात लावेल त्याला सोनं, परिस्पर्श ज्याला आपण म्हणतो तीच गोष्ट इथे पाहायला मिळते प्रणय कोळीच्या माध्यमातून. वेल डन. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय वसीम वॉरियर टीमनं. त्यांचा विचार थोडासा वेगळा असेल. एवढा मिस टाइम स्ट्रोक आहे, नो मॅन्स लँड सेफ आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू आहे. 2 धावा पूर्ण होताना दिसतील. धाव संख्या 44, 46. काय जबरदस्त प्रेक्षकांची संख्या. बाजार गल्ली स्पोर्ट्स क्लबनं मनं जिंकले सगळ्या प्रेक्षकांची, आमच्या क्रिकेटर्सनी देखील मनं जिंकलेत या सगळ्या प्रेक्षकांची. गुड एफर्ट. या वेळेला प्रणय कोळीचा हा दमदार हिट आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, मात्र हा आलाय षटकार. गुड बॅटिंग, गुड बॅटिंग. गोलूने एक प्रयत्न करायला पाहिजे होता, वाढवण्यासाठी जाणार पाहिजे होता. धाव संख्या 50. धाव संख्या 50 पूर्ण अंतिम सामन्यामध्ये. वेल डन बंदर पाखाडी, 50 धावा, 4 षटकांच्या सामन्यामध्ये 50 धावा पूर्ण केलेत. यावेळेला पुन्हा एकदा एक मोठा फटका. यावेळेला गोलू आहे, मात्र चेंडू सीमारीच्या बाहेर. 1/4 धावा.
सन क्रिकेट इधे गोलंदाजाची कत्तल सुरू आहे. इन्सन क्रिकेट बाय प्रणय कोळी. ही इज नॉट अ मॅन, ही इज अ सुपरमॅन. व्हॉट अ इनिंग, व्हॉट अ इनिंग. प्रणयची बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या वाजवायला हरकत नाहीये. वेल डन प्रणय कोळी. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. धाव संख्या झाले ती म्हणजे 54. अलीला आसमान दाखवलं जात आहे. यावेळेला चेंडू लँड होतोय. एक धाव पूर्ण होते, दुसरी धाव पूर्ण होणार का? क्षेत्ररक्षक भरपूर दूरवर आहेत आणि ते ग्लेन वैती तिसरी धाव पूर्ण करतोय. धाव संख्या झाले 57. 58 धावा विजयासाठी 4 षटकांच्या सामन्यामध्ये. वाडा इनिंग बाय मिस्टर प्रणय कोळी. अफलातून इनिंग आणि वेल डन बंदर पागाडी. चला लगेच विनंती करतोय मैदानाच्या आतमध्ये उतरा. वसीम वॉरियर नाणेफेक जिंकले मात्र प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. कदाचित त्यांच्या एकूणच बॅटरवर त्यांना अजून विश्वास असावा. लेट्स सी, हा सामना अजून संपलेला नाहीये. वसीम वॉरियर कडे देखील संधी आहे मोठे फटके खेळण्याची. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ बॅटिंग बाय प्रणय कोळी. नाबाद 8 चेंडूत 32 धावा. प्रणय कोळी क्या बाद है. 3 उतुंग षटकार, 2 चौकार आणि बघा एक सेल्फी तो बनताय. क्या बात है, बडवाइजर सेल्फी. चला लगेच मैदानाचा ताबा घ्या. मी विनंती करतोय आणि आघाडीची जोडी वसीम वॉरियर 4 षटकात 58 करायचे आहेत. आणि क्या बात आहे, या एकूणच सामन्यामध्ये पिता पुत्रांची जोडगोळी सुद्धा पाहायला मिळते. एका बाजूला ग्लेन वैती तर दुसऱ्या बाजूला रॉस ग्लेन वैती. काय फिटनेस आहे ग्लेनचा. चला क्षेत्ररक्षण सजवा, प्लीज विनंती करते. डोंट वेस्ट टाइम, क्षेत्ररक्षण सजवा. मात्र या स्पर्धेसाठी पुन्हा एकदा ज्या ज्या मान्यवरांनी आम्हाला सहकार्य दिलंय या एकूणच बाजार गल्ली स्पोर्ट्स क्लबला, त्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. ही स्पर्धा संपन्न करताना निश्चितच भरपूर महत्वपूर्ण सहकार्य तुमचं राहिलंय. त्यासाठी निश्चितच या पहिल्या पर्वामध्ये आम्ही तुमचं ऋण कधीही विसरणार नाही आणि येत्या काळामध्ये अजून चांगल्या स्पर्धा बाजार गल्लीमार्फत पूर्ण होताना दिसेल याविषयी निश्चितच माझ्या मनामध्ये तिळमात्र शंका नाही आहे. प्रेक्षकांचं देखील कौतुक आहे. अप्रतिम सपोर्ट थ्रूआउट तुम्ही दिलात. NXT लाईव्हच्या माध्यमातून असो किंवा या मैदानावर येऊन असो तुम्ही अतिशय चांगला सपोर्ट दिलात. अप्रतिम DJ वाजन, DJ मिलन मार्फत निश्चितच आणि पंचांची अप्रतिम कामगिरी. आमचे मुख्य पंच अनिल वाघेला असो, धर्मेंद्र कोळी असो, संतोष कोळी असो, तसेच प्रमोद कोळी असो, महेंद्र असो, सर्वांनी अप्रतिम कामगिरी केलंय आणि एकूणच आमच्या आयोजकांचं खास कौतुक ज्यांनी क्विक टाइम मध्ये या स्पर्धेचं आयोजन केलं आणि यशस्वी आयोजन केलंय. अनेक निमंत्रण, मला वाटतं 1 ते 2 दिवसात निमंत्रण वाटप झालं असेल. त्यानंतर एवढा मोठा सेटअप, दुर्गेश मंडप डेकोरेटर्स यांचं देखील आम्ही मनापासून कौतुक करतोय. अतिशय चांगला सेटअप त्यांनी इथे पूर्ण केलाय. ते जर कुठे असतील तर त्यांना प्लीज विनंती करतो इकडे या. आमचे मालवणी मास्टरचे मी सकाळपासून थकलोय त्यांना बोलवून बोलवून. मात्र काही खेळाडू इथे आलेत, मात्र अजून जे काही खेळाडू आहेत जे मोठा डाव खेळत आहेत त्यांना विनंती करतोय तुम्ही या प्लीज. चला चालू करा, मॅच ऑन करा प्लीज. 58 to win. नॉन स्ट्राइकेडला विके आहे, स्ट्राईक केंडला आहे, नझीर आहे. नझीरच्या एक्सपर्टीज भरपूर गरजेचं आहेत. थँक्यू व्हेरी मच साई प्रसाद. मॅच ऑन करा प्लीज, मॅच ऑन करा प्रणय.
बघा या अगोदर 8 चेंडू मध्ये 32 धावा आणि आता पहिल्या षटकासाठी प्रणय कोळी येतोय. प्रणय वर्सेस नजीर, व्हॉट अ कंटेस्ट. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक आहे. पहिल्या चेंडूवर गडी बाद होणार का? येस होणार. प्रणय कोळी आणि त्याचा सेलिब्रेशन. चला न्यू बॅटर लवकर मैदानाच्या आतमध्ये यायचंय. 58 टू विन आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रहीम जातोय. 23 चेंडू आणि 58 धावा करायचे आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये वेगळा बदल केला जातोय. डोंट वेस्ट टाइम. आपल्याकडे कृत्रिम लाईट नाहीये. दुर्गेश मंडप डेकोरेटरला लगेच काही करता येणार नाहीये. प्लीज लक्ष घाला. That's a good delivery. Quick delivery. Five. Mr. Pranay Koli. काय जबरदस्त कम बॅक बघितले प्रणयचं. प्रणय जेव्हा पहिल्या सामन्यासाठी आला त्याच्या पहिल्या षटकामध्ये 17 धावा. मात्र तो प्रणय आणि नंतरचा प्रणय याच्यामध्ये जवळजवळ जमीन आणि एव्हरेस्टचा फरक होता. वेल डन. यावेळेला 40 फटके. जास्त धावा मिळतील. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना दिसेल. 4 धावा. गुड शॉट बाय रहीम. षटका मागे जवळजवळ 15 धावा करायचे. चार धावे संघाच्या धावसंख्येला सुरुवात होते. रहीमच्या बॅट मधून आलेला चौकार. बंदर बागाडी वर्सेस वसीम वॉरियर. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी. आउटसाइड डॉप स्टंप डिलिव्हरी आहे का चेक करावं लागेल पंचांमार्फत. एक धाव कंप्लीट झालाय. व्हाईटचा इशारा. 1+1 दोन धावा. संघाची धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचली आहे. एनर्जी. काय जबरदस्त स्टॅमिना दाखवलाय या मुलांनी. कौतुक आहे कारण हॉट अँड ह्युमिड क्लायमेट आहे आणि ब्रिदिंग लेवलला देखील भरपूर त्रास होतो. मात्र तरी देखील काय जबरदस्त क्रिकेट दाखवलंय या मुलांनी. हॅट्स ऑफ आहेत. शॉटवाली डिलिव्हरी. अगोदर बाहेर आले त्यानंतर कट करण्याचा विचार होता. चेंडू टप्पापर्यंत हलकासा आत येतोय. चेंडू निर्धाव जातोय. गुड पिचिंग बाय प्रणय कोळी. मॅग्निफिसंट प्लेअर. क्रिकेटचा दर्जा उंचावलाय या स्पर्धेचं. प्रथम पारितोषिक त्याचं स्वरूप काय यापेक्षा या स्पर्धेची स्पर्धेतली जी स्पर्धा आहे त्या गोष्टीला भरपूर महत्व आलंय. यावेळेला रिव्हर्स शिफ्ट अटेम्प्ट केलाय. गुड शॉट. गुड शॉट. लेट सी द अंपायर डिसिजन. इट्स अ बिगी. 6 धावा. धावसंख्या 12. पारा धावा सरासरी. जवळजवळ प्रति षटकामागे 15 धावांचे. अजून एक चेंडू या षटकातील शिल्लक आहे त्यामुळे विकीकडे लक्ष आहे. पहिल्या सामन्यात आकर्षक कामगिरी झाली होती विकी मार्फत. लेट्स सी. दॅट्स अ गुड बॉल. दॅट्स अ गुड बॉल. डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न केला मात्र लाईन मध्ये कुठेही नव्हती. चेंडू मात्र इथे निर्धाव जात आहे. पहिल्या षटकात 12 धावा आल्यात. एकही गडी जर बघितला एक गडी बाद केलाय मात्र तरी देखील अजूनही कॉम्पिटिशन जिवंत आहे. करायचे आहेत आता एकूणच 46 धावा. चेंडू शिल्लक आहेत 18. मी लास्ट आमंत्रण करतोय. मास्टरच्या जुन्या जोड्या सर्व येऊन गेल्या पण ओपनरची एकच जोडी आली नाही. गजानन कोहली आणि अरुण कोहली. धावणाऱ्या होंडा सिटी दोन्हीच ना आल्या स्टेजवरती. रन मशीन. गजानन कोहली आणि अरुण कोहली ओपनर जोडी. सर्व जोड्या येऊन गेल्या खाली एकच ओपनर जोडी आली नाही. गजानन कोहली आणि अरुण कोहली.
लवकर या स्टेजवर. दादा थांब, डाव रंगला आहे. आमचा भी डाव रंगवाचे दोघ जण. दॅट्स अ गुड इट बाय रहीम. डिप्स्कर लेग रीजन मध्ये चांगला फटका. इथे मात्र थोडस खराब क्षेत्ररक्षण होते. चेंडू सीमारीच्या बाहेर. चौकार. धाव संख्या 16 वर जाते. अप्रतिम चौकार. इथे रहीम कडून भरपूर अपेक्षा आहेत वसीम वॉरियर टीमला आणि निश्चितच लक्ष आहे तिथे. धावसंख्या 16 झाले. अजूनही 42 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 17. कुछ भी हो सकता है. मात्र वेळ कुणाच्याही हातात नाहीये. इथे पुन्हा एकदा रिव्हर्स शिफ्ट अटेम्प्ट केला जातोय. थोडस फंबल झालंय. दुसरी धाव मिळेल का? नाहीये. एका जाळ समाधान. 41 रिक्वायर्ड रन्स टू विन. 16 चेंडू, 41 धावा. 3 ते 4 मोठे फटके येणं गरजेचं होऊन बसलंय. मात्र ते फटके येणार का हा मोठा प्रश्न आहे. वसीम वॉरियर सकाळच्या सत्रात चांगली कामगिरी झाली. एक गोलंदाजांचं युनिट म्हणून त्यांनी चांगली कामगिरी केली. मात्र यावेळेला बॅटिंग युनिटमध्ये त्यांना अजून दमखम दाखवावा लागेल. किरण याला पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट. मात्र फटका चुकलाय. ऑन द पॅड येतोय किंवा काय? लेट्स सी द अंपायर डिसिजन. एक धाव तिथे पूर्ण होताना दिसते. लेग बायचा इशारा. थँक्यू व्हेरी मच. एकेरी धावांनी नक्की धावफलक पुढे जाईल. मात्र मोठे फटके रिक्वायर्ड झालेत. दॅट्स अ गुड बॉल, दॅट्स अ गुड बॉल. तितकाच 40 फटका बघायला मिळतोय एक्स्ट्रा कव्हरला. इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतोय. एका जवळ समाधान मानावं लागेल. मोठे फटके लागावेच लागतील. धावसंख्या जर बघितला तर 19 वर जाऊन पोहोचली आहे. That's a good hit, that's a good hit. Gap मध्ये फटके. चेंडू 1 बाउंस सीमारीच्या बाहेर. 4 धावा. गुड शॉट बाय विकी. वेलकम रन्स फॉर वसीम वॉरियर. प्रत्येक षटकात 1 ते 2 मोठे फटके लागणं गरजेचं आहे. आणि तसं जर झालं तर या सामन्यात फरक पडेल. प्रेक्षक मात्र अतिशय शांत पद्धतीने सामना बघतायत की स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीने रंगलंय. पुन्हा एकदा रिव्हर्स शिफ्ट. याची खरंच गरज होती का? इथे ऑन साइडला फटके आता ट्रॅव्हल होताना दिसतंय. तर विकी का उलटा खेळण्याचा प्रयत्न करतायत. मात्र हा चेंडू इथे निर्धाव जातोय. या षटकात देखील धावा जर बघितल्या तर येताना दिसतायत. 11 धावा षटकात आलेत. तब्बल धावसंख्या झाले 23. 2 षटक संपलेली आहेत. या घडीला धावसंख्या दिसायला पाहिजे होती जवळजवळ 30 घरामध्ये. संघ 7 धावांनी मागे आहे. शेवटचे 12 चेंडू. अच्छा लाईट्स ऑन केले त्या प्लीज बंद करा. लाईट्स बंद करा प्लीज. समोरच्या लाईट चालू झालेत त्या प्लीज बंद करा. तिकडचं पण बंद करा. थँक्यू अंपायर. वा बघा इतका उजेड आहे. आपल्याला वाटलं नुसताच काळोख झालाय किंवा काय. शेवटचे 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये करायचे आहेत तब्बल आणि तब्बल. पस्तीस धावा. मनीष येते गोलंदाजी. चला प्रॅक्टिस आता बंद करा. भरपूर गोलंदाजी झाल्या या 19 मालिकेमध्ये. मनीष येतोय रहीम साडी. 12 चेंडू 35 धावांची गरज. शॉर्ट डिलिव्हरी आहे. संधी होती मात्र इथे कदाचित एज लागली होती किंवा काय. चेंडू निर्धाव जातोय. 11 चेंडू 35 धावा. काउंट डाऊन सुरू झालाय. भगवमय वातावरण. अनेक अनेक स्तरातून या स्पर्धेला पसंती लाभली आहे. प्रेक्षकांनी उचलून धरलेली स्पर्धा. मान्यवरांचं स्वागत करणारी स्पर्धा आणि बाजार गल्लीची एकता दाखवणारी स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. एवढा मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक आहे फलंदाज बाद.
चेंडू मैदानाच्या आत मध्ये रहीम बाद झालाय. तर शाही क्षण बाकी आहेत या स्पर्धेतील. एवढा मिस टाइम स्ट्रोक किती धावा मिळतील हा इंटरेस्टिंग प्रश्न आहे. लेट सी द अंपायर डिसिजन. चार धावा वेलकम रन. ग्लेनच्या माहितीसाठी तिकडे एक अगोदर झेंडा होता आणि तो पंचांना बरोबर माहित आहे किती अंतरावर होता. चार धावा, चार धावांनी संघाची धाव संख्या 27 वर जाऊन पोहोचली आहे. 31 रिक्वायर्ड रन्स टू विन. हा चेंडू जर बघितला तर आउटसाइड डी ऑफ स्टंप आहे, वाईडचा इशारा होतोय. अजूनही 30 धावांची गरज आहे. नेक्स्ट बॉल मलिश वर्सेस गोलू. यावेळेला ऑन साइड ला गॅप मध्ये फटका. रॉश वैती तिकडे उपस्थित आहेत. एक धाव कंप्लीट, थ्रो देखील येतोय. दोन धावा कंप्लीट. पंदर पाकाडी वर्सेस वसीम वॉरियर. मात्र काय अफलातून इनिंग आपण बघितली प्रणय कोळीची, तो भरपूर मोठा फरक आहे या सामन्यातील. यावेळेला हा फटका योग्य नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. विवेक चेंडूवर येईपर्यंत दोन धावा अजून मिळतील. या दोन धावांनी फरक जास्त पडणार नाहीये कारण मोठे फटके रिक्वायर्ड आहेत. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 32-32, म्हणजे अजूनही विजयासाठी 26 धावांची गरज आहे. 26 रिक्वायर्ड रन टू विन. आता अजून एक षटक शिल्लक आहे, प्रयत्न करत राहायला पाहिजे. हा येतोय मोठा फटका. लेट सी काय घडले. लेट सी द अंपायर डिसिजन. यस, षटकार येतोय. अजूनही 20 धावांची गरज आहे. शेवटचा षटक. आता क्लायमॅक्स आहे. लाईमलाईट मध्ये मजा घेऊया क्रिकेटची आणि ऐकूया एक म्युझिक. चढक आणि आता 20 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसचा नियम आहे. धाव संख्या झाले ती म्हणजे 38. करायचे आहेत 58 धावा. 6 चेंडू 20 धावा. गोलंदाजी मार्कवर येतोय अविनाश. तर स्ट्राईक एंडला आपण बघतोय विकी आहे. प्रेक्षक, बऱ्याच प्रेक्षकांनी कदाचित निकाल लावला होता, मात्र या षटकाने थोडासा फरक पडलाय. पहिल्या दोन चेंडूवर कदाचित तो निकाल लागेल. दोन षटकार जर आले पहिल्या दोन चेंडूवर तर निश्चितच या सामन्याला वेगळी कलाटणी मिळेल. व्हॉट अ मॅच, फायनल मॅच. दॅट्स अ गुड इट, दॅट्स अ गुड शॉट. षटकार, व्हॉट ए शॉट. विकी. फोरहँड मारावा तेवढा कडक होता षटकार. गुड शॉट बाय विकी. टायगर अभी जिंदा आहे, टायगर अभी जिंदा आहे. 5 चेंडू आणि 14 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या या दोन्ही संघांसाठी झाल्या पाहिजेत. क्या बात आहे, व्हॉट अ मॅच. पाच चेंडू 14 धावा. रिवा शिफ्ट अटेम्प्ट केलाय, रिवा शिफ्ट अटेम्प्ट केलाय.
काही एक गरज नव्हती इथे, काही एक गरज नव्हती या फटक्याची. यस, न्यू बॅटर कोण गेलाय? वसीम भाई, मनीष. चार चेंडू 14 धावांची गरज आहे. हाय वोल्टेज ड्रामा एनएक्सटी लाईव्ह ला देखील अतिशय चांगले प्रेक्षक जमा झालेत. चार चेंडू 14 धावांची गरज आहे. ओ यावेळा चेंडू टप्पापर्यंत आत वळतोय, आत वळतोय. योग्य चेंडू आहे, तीन चेंडू आणि आता 14 धावा. विकी क्यू तूने रिवर्स ट्राय किया, हा एक मोठा प्रश्न. नेक्स्ट बॉल. ओ दॅट्स अ गुड इट, दॅट्स अ गुड शॉट, षटकार. अजून आम्ही आहोत. मनीष, व्हॉट अ शॉट. डीजे किरण and now chala final cha samna ka baade. shevarche don chendu ani 8 dava. chala kon jinkela samna? या वेळेला हा उंचावर फटकाय, हा झेल होणार का? नाही, हा झेल सुटतोय, हा झेल सुटतोय. सामना शेवटच्या चेंडूवर, सामना शेवटच्या चेंडूवर. क्या बात है, आता मात्र उठावा लागेल. चला जेवढे जेवढे बसलेत त्यांनी आता उभं राहा, जेवढे जेवढे बसलेत त्यांनी उभं राहा. एक चेंडू आणि शेवटचा, 6 धावांची गरज आहे. एक चेंडू 6 धावा. एकदा जोरदार टाळ्या, प्रामाणिक टाळ्या झाल्या पाहिजे दोन्ही संघांसाठी. व्हॉट अ मॅच. आज इकडे आल्याचं फलश्रुती झालं हे म्हणावं लागेल. थँक्यू बाजार गल्ली. लास्ट बॉल, षटकार पाहिजे. गुड शॉट, व्हॉट अ शॉट, षटकार. सामना संपलाय. मनीष, यू द मॅन. ओ हो हो, डीजे वाजव मित्रा. डीजे डीजे, हर घर में एक ही नाम, हर घर में एक ही नाम, हर घर में एक ही नाम.